बातम्या मुंबई येथून मुंबईमध्ये तृतीयपंथी समुदायाने धडक मोर्चा काढला. तृतीयपंथी समुदायाच्या न्याय हक्कासाठी यावेळी यांनी आंदोलन केले. तृतीयपंथ्यांच्या चार मागण्यांसाठी मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला. सध्या मी उभा आहे मुंबईतील आझाद मैदानाच्या आवारात. इथे आज तृतीय पंथीयांकडून एक मोर्चा जो आहे तो काढण्यात आला आहे. एकंदरीत त्यांच्या तीन प्रामुख्याने मागण्या, त्यातली महत्वाची म्हणजे पोलीस भरतीच्या अनुषंगाने ही मागणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या ताई आहेत. अशमीबा ताई, आज मोर्चा आणि तीन महत्वाच्या मागण्या घेऊन तुम्ही मैदानात आंदोलन करायसाठी उतरला आहात, काय मागण्या आहेत आणि काय भावना प्रतिक्रिया सांगाल? एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आज आंदोलनाची हाक दिली. आणि महाराष्ट्रभरामध्ये आपण बघतोय की गेल्या चार महिन्यापासून पोलीस भरतीचं वारं वाहत आहे. त्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये तृतीयपंथी समुदायाला इन्क्लूड केलं गेलेलं नव्हतं. आमच्याच तृतीयपंथी समुदायातल्या ज्या मैत्रिणी आज आलेल्या आहेत इथे, यांनी कोर्टाची दारं ठोठावली आणि मग महाराष्ट्र शासनाला जाग आली. त्या ठिकाणी तृतीयपंथीयांचा कॉलम इन्क्लूड केला गेला. मग आमच्या मैत्रिणींनी तीन महिन्यामध्ये ग्राउंड आणि लेखी दोघेही तीन महिन्यामध्ये तयारी करून त्या क्वालिफाईड झालेल्या आहेत. पण क्वालिफाईड झाल्यानंतर जी निकालाची यादी लागलेली आहे त्यामध्ये त्यांना सर्वसाधारणीय श्रेणीमध्ये केलेलं आहे. तर हे इनजस्टिस त्याही पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. तर माझं एवढंच सांगणं आहे की आम्हाला फक्त ट्रान्सजेंडर पोलीसच हात लावेल, कोणताही महिला पोलीस किंवा पुरुष पोलिसांनी आम्हाला हात लावायचा अधिकार नाहीये. जसं महिला महिलेला पकडते पोलीस, पुरुष पुरुषाला पकडेल पोलीस, तसं ट्रान्सजेंडरला अडवण्यासाठी फक्त ट्रान्सजेंडरच पोलीस हवाय आणि त्याची किती गरज आहे आज सरकार लक्षात येईल. तर एकंदरीत पाहिलं तर पोलीस भरती असू, शिक्षणाचं अनुदान असू, या संपूर्ण मुद्द्यावर हे तृतीयपंथी आज जे आहेत आझाद मैदान येथे उतरलेले आहेत. आणि मग आझाद मैदानपासून ते मंत्रालयापर्यंत ते मोर्चा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत भेट व्हावी या अनुषंगाने आजचा हा मोर्चा असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन कुंदरसह मी अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. बातमी